नमस्कार, गुड आफ्टरनून. ज्ञानदीप न्यूज अनालिस्ट मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लोकसत्ता आणि द हिंदू या दोन न्यूज पेपर मधले इम्पॉर्टंट न्यूज आपण डिस्कस करणार आहोत. तर सुरुवातीला आजच्या लोकसत्ता आणि द हिंदू मध्ये सेमच न्यूज आलेली आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाकडून एक आदेश देण्यात आलेला, एक तिथं जजमेंट पास करण्यात आलेला आहे. तर त्या बाबतीतली आलेली ही न्यूज आहे. प्रामुख्याने आपल्याकडे हा मुद्दा कायम चर्चेत असतो. आता महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये पण हा मुद्दा कायम चर्चेत असतो की महाराष्ट्रामधले जे स्थानिक तरुण आहेत त्या स्थानिक तरुणांना या महाराष्ट्रामध्ये असलेल्या उद्योगांमध्ये प्राधान्य देण्यात यावं नोकरीसाठी म्हणून. त्या अनुषंगाने बऱ्याच वेळा तो मुद्दा चर्चेत असतो. बऱ्याच राज्यांमध्ये त्या पद्धतीच्या तरतुदी देखील केल्या जात असतात की कोणतेही बाहेरचे जरी उद्योग तिथं त्या राज्यामध्ये आले तरी त्या राज्यातल्या स्थानिक तरुणांना, स्थानिक लोकांना त्याच्यामध्ये रोजगारासाठी विशेष तरतूद करण्यात यावी, त्यांना अगोदर जास्तीत जास्त प्राधान्य देण्यात यावं बाहेरून कामगार मागवण्यापेक्षा, अशा पद्धतीचा मुद्दा आपल्याकडे कायम चर्चेत असताना आपल्याला बघायला मिळतो. त्याच पद्धतीचं हरियाणामध्ये 2020 एक तिथं कायदा पास करण्यात आला होता हरियाणा राज्याकडून, हरियाणा राज्य सरकारकडून. हरियाणा राज्य स्थानिक उमेदवारासाठीचा रोजगार कायदा, एक असा एक कायदा 2020 पास करण्यात आला होता, ज्याचा इंग्लिशमध्ये त्याचं नाव असं ठेवण्यात आलं होतं की हरियाणा स्टेट एम्प्लॉयमेंट ऑफ लोकल कॅन्डिडेट्स ऍक्ट 2020. 2020 असा एक कायदा पास करण्यात आला होता ज्याच्या अंतर्गत हरियाणामध्ये जे कोणते उद्योग असतील त्या उद्योगांमध्ये तिथल्या सगळ्या खासगी क्षेत्रातल्या नोकऱ्यांमध्ये स्थानिक जे तरुण आहेत हरियाणामधले त्या स्थानिक तरुणांना 75% आरक्षण देणारी तरतूद असलेला असा एक कायदा हा हरियाणा राज्य सरकारने 2020 लागू केलेला होता. म्हणजे काय, खासगी क्षेत्र जे काही असेल हरियाणा राज्यामधलं त्या खासगी क्षेत्रामध्ये हरियाणा राज्यातील जे स्थानिक तरुण आहेत तर त्यांना 75% आरक्षण राहणार त्या सगळ्या नोकऱ्यांमध्ये, असा एक कायदा 2020 त्या राज्य सरकारने, हरियाणा राज्य सरकारने पारित केलेला होता. त्याच्यावरती एक याचिका दाखल करण्यात आली होती, त्याला चॅलेंज करण्यात आलं होतं, त्याला आव्हान देण्यात आलेलं होतं. त्यामुळे पंजाब आणि हरियाणाचे या उच्च न्यायालयाकडून हा जो कायदा तिथं पारित करण्यात आला होता ज्या अंतर्गत खासगी क्षेत्रामध्ये स्थानिकांना आरक्षण देण्यात आलं होतं, हा कायदा घटना बाह्य आहे, तो कॉन्स्टिट्युशनल नाही, अनकॉन्स्टिट्युशनल आहे, अशा पद्धतीचा निर्णय पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेला आहे. यामध्ये दोन तीन गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत. एक तर पंजाब आणि हरियाणा या दोन्हीसाठी मिळून हे हायकोर्ट काम करतं, उच्च न्यायालय काम करतं. आपल्याकडं प्रत्येक राज्यासाठी म्हणून सेपरेट हायकोर्ट असावी अशी तरतूद तर आहेच, परंतु दोन एकपेक्षा जास्त राज्यांसाठी म्हणून देखील हायकोर्ट उच्च न्यायालय स्थापन केलं जाऊ शकतं. तसं पंजाब आणि हरियाणासाठी एकच उच्च न्यायालय काम करतं. त्यासोबतच आपल्याकडे अंदमान निकोबार असेल, लक्षद्वीप असेल यांचं देखील अधिकार क्षेत्र आहे. हा जो अधिकार क्षेत्र आहे ते नेमकं कोणत्या उच्च न्यायालयाच्या अंतर्गत येतं तो देखील भाग आपल्यासाठी तेवढाच महत्वाचा आहे. परीक्षा दिवशीने त्याबद्दलचे प्रश्न माग विचारून झालेला आहे. त्यासोबतच आणखी एक मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे. अशा पद्धतीचा निर्णय देताना पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने तिथं संदर्भ नेमका कशाचा दिलेला आहे, तर भारतीय राज्यघटनेतील कलम 14 आणि कलम 19 जे आहेत या दोन कलमांचं, या मूलभूत हक्कांचं उल्लंघन होतंय या कायद्यामुळं, असा निर्णय, असा एक संदर्भ या पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेला आहे. तर कलम 14 कलम 19 दोन्ही कलम आपल्यासाठी महत्वाचे आहेत. जी कोणती कलम अशी न्यूजमध्ये चर्चेमध्ये असतात ती सगळी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मूलभूत हक्कांवरती कायमच प्रश्न विचारताना आपल्याला सगळा ट्रेंड दिसून येतो. कलम 14 जे आहे ते समानतेच्या तत्वाशी संबंधित आहे. कायद्यासमोर सर्वांची समानता असलेलं तत्व या हक्क अधिकार जो आहे तो या कलम 14 अंतर्गत नमूद करण्यात आलेला आहे. आणि त्यासोबतच कलम 19 जे आहे ते कलम 19 अधिकार प्रामुख्याने फ्रीडम ऑफ स्पीच आणि एक्सप्रेशन त्याच्याबद्दलचं, व्यक्ती स्वातंत्र्याचा जो हक्क आहे त्याच्या संदर्भातलं ते कलम 19 आपल्या राज्यघटनेमध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर ही दोन कलम कायम चर्चेत असतात. द हिंदू मध्ये पण सेम न्यूज आलेली आहे, त्याच्या अंतर्गत हा कायदा आणि कलम 14 आणि कलम 19 उल्लंघन होत आहे अशा पद्धतीचा जो संदर्भ देण्यात आलेला आहे ती कलम आपल्यासाठी थोडीच इम्पॉर्टंट आहेत पॉलिटीच्या दृष्टीने. त्यानंतर दुसरी न्यूज आलेली आहे लोकसत्तामध्ये, ती आलेली आहे समूह विद्यापीठांच्या बाबतीतली. समूह विद्यापीठ नेमकं काय असतात, समूह शाळाचा जो मागे एक उपक्रम सुरू करण्याचा निर्णय झाला होता राज्य सरकारचा, त्या समूह शाळांबद्दल आपण मागे डिस्कशन केलं होतं. समूह शाळा ज्या पद्धतीने काही शाळा एकत्रित करून समूह शाळा बांधल्या जातात तशाच पद्धतीने समूह विद्यापीठांची एक संकल्पना मागे गेली, कित्येक दिवस झालं चर्चेत होती महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाकडून, त्याला आता मान्यता मिळाली आहे. आता हे समूह विद्यापीठ म्हणजे नेमकी काय असणार आहे, तर एकच जर शिक्षण संस्था असेल, एकच शिक्षण संस्थेची दोन किंवा जास्त त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त 5 महाविद्यालयापर्यंत जर सगळी महाविद्यालय असतील तर त्या सगळ्यांना एकत्र करून त्यांच्यासाठी म्हणून समूह विद्यापीठ स्थापन करण्याचं जे मार्गदर्शक तत्व आहे तर त्याला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. एकच शिक्षण संस्था असायला पाहिजे आणि त्याची दोन, किमान दोन
महाविद्यालय पाहिजेत आणि जास्तीत जास्त 5 महाविद्यालय पाहिजेत, यांचं एकत्रीकरणातून समूह विद्यापीठ स्थापन करण्याचा एक निर्णय त्याला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. याला कारण काय सांगण्यात आलेलं आहे की अशी संकल्पना राबवली का जात आहे, तर सध्या जी अस्तित्वात असलेली विद्यापीठ आहे तर त्यांच्यावरचं शैक्षणिक आणि प्रशासकीय भार कमी करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र राज्यामध्ये अशा पद्धतीची लहान लहान समूह विद्यापीठ स्थापन करण्याचा एक प्रस्ताव जो होता तो गेली कित्येक दिवस झालं राज्य सरकारच्या विचाराधीन होता, त्याच्यावरती विचार सुरू होता, त्याच्या अनुषंगाने हा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे. त्यासोबतच आणखी एका योजनेचा इथं उल्लेख करण्यात आलेला आहे, ती आहे राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान महत्वाची एक योजना मानली जाते, त्याचा शॉर्टफॉर्म आहे रुसा, RUSA, राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान असं त्याला म्हणलं जातं. तर रुसा बद्दल खूप गोष्टी महत्वाच्या तरतुदी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. रुसा बद्दल म्हणजे रुसा ही खूप महत्वाची स्कीम मानली जाते, प्रामुख्याने ही केंद्र सरकारकडून पुरस्कृत असलेली एक योजना आहे. ऑक्टोबर 2013 याची सुरुवात करण्यात आली होती. कशासाठी? तर हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट जे आहेत, आपल्याकडे उच्च शिक्षण देणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांना फंडिंग प्रोव्हाइड करण्यासाठी, त्यांना निधी पुरवण्यासाठी म्हणून राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान सुरू करण्यात आलं होतं. मिशन मोडवरती प्रामुख्याने ही योजना राबवली जाते. जे एज्युकेशन दिलं जातं, जे शिक्षण दिलं जातं आपल्याकडं उच्च सगळ्या शिक्षण संस्थांमध्ये, त्याचा दर्जा सुधारण्यासाठी म्हणून जे स्ट्रॅटेजिक फंडिंग गरजेचं असतं, जो निधी महत्वाचा गरजेचा असतो या सगळ्या उच्च शिक्षण संस्थांना तो पुरवण्यासाठी म्हणून या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाची 2013 सुरुवात करण्यात आलेली होती. तर या राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानाअंतर्गत अशा प्रकारे चांगल्या शैक्षणिक संस्थांचे समूह विद्यापीठांमध्ये रूपांतर करण्यास प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे. तर याचं नेमकं मूळ कुठं मिळतं आपल्याला, सापडतं आपल्याला, तर ते राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियानांमध्ये सापडतं. त्यानुसार सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठ असेल, मुंबई हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट विद्यापीठ असेल मुंबई ज्या ठिकाणी असलेलं, आणि कर्मवीर भाऊराव पाटील सातारा, असे 3 समूह विद्यापीठ सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये अस्तित्वात आहेत. याच्या पलीकडे जाऊन आणखी ज्या शिक्षण संस्था आहेत ज्यांचे किमान 2 आणि जास्तीत जास्त 5 महाविद्यालय असतील त्यांच्या एकत्रीकरणातून असे सगळे समूह विद्यापीठ स्थापन करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये असे केले जाणारे महत्वाचे उपक्रम, महत्वाच्या ज्या घडामोडी असतात त्या आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतात. शिक्षण क्षेत्र असेल, आरोग्य क्षेत्र असेल, रोजगाराच्या बाबतीतले असतील, या सगळ्या क्षेत्रामधल्या महत्वाच्या घडामोडी आपल्यासाठी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे असतात. प्रिलिम्स असेल, मेन्स असेल किंवा इंटरव्ह्यू असेल, तिन्ही टप्प्यांवरती आपल्यासाठी आरोग्य, शिक्षण यासारखे, रोजगार यासारखे सगळे घटक आपल्यासाठी तेवढेच महत्वाचे असतात. आता या अंतर्गत समूह विद्यापीठ जे स्थापन केली जाणार आहेत त्याच्या अंतर्गत कृषी आणि आरोग्य विज्ञान वगळता इतर सर्व जे पारंपरिक आणि व्यावसायिक महाविद्यालय आहेत ते सगळी महाविद्यालय समूह विद्यापीठामध्ये समाविष्ट होऊ शकतील. त्याला काही अपवाद देण्यात आलेले आहेत, एक्सेप्शन देण्यात आलेले आहेत, ते कृषी आणि आरोग्य विज्ञान वगळता इतर सर्व जे महाविद्यालय असतील ते समूह विद्यापीठामध्ये सामील होऊ शकतील. ही सगळी विद्यापीठं आहेत ती सार्वजनिक विद्यापीठं राहणार आहेत, ही देखील तरतूद याच्यामधली महत्वाची आहे. त्यामुळं या सगळ्या धोरणानुसार, या तरतुदीनुसार येत्या काही वर्षांमध्ये राज्यामध्ये बरीच समूह विद्यापीठं स्थापन केली जातील असं देखील राज्य सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या बद्दलचा एक आलेली ही एक न्यूज आहे, महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या बाबतीत आलेली एक न्यूज आहे. महाराष्ट्र सरकारकडून एक ध्येय, एक उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे, 2028 महाराष्ट्र राज्याची जी अर्थव्यवस्था आहे ती $1,00,000 एवढा पल्ला गाठण्यासाठी म्हणून त्या अनुषंगाने काही पावलं टाकली जाणार आहेत. त्यासाठी विकास दर जो आहे, जो GDP राहणार आहे महाराष्ट्र राज्याचा, तो 17% एवढं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. 17% एवढं जर विकास दर ठेवला तर 2028 राज्याची जी अर्थव्यवस्था आहे ती $1,00,000 एवढा टप्पा जो आहे तो पार करेल. याच्या अंतर्गत, याच्यासाठी म्हणून कशावरती भर दिला जाणार आहे तर कृषी क्षेत्र असेल, सिंचन असेल, पायाभूत सुविधा असतील, उद्योग क्षेत्र असेल, यासारख्या क्षेत्रांमध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक कशी आणता येईल आणि या क्षेत्रांना कशी गती देण्यात येईल यासाठी म्हणून वेगवेगळ्या अशा महत्वपूर्ण शिफारसी राज्य आर्थिक सल्लागार परिषदेने सरकारला केलेल्या देखील आहेत. त्याच्या अनुषंगाने सरकारकडून पावलं टाकली जाणार आहेत. एक उद्दिष्ट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. प्रिलिम्सला अशा पद्धतीचे स्टेटमेंट्स विचारले जातात, पूर्वपरीक्षेमध्ये स्टेटमेंट दिलं जातं, 2028 महाराष्ट्राने एवढं एवढं उद्दिष्ट ठेवलेलं आहे, एवढी मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. त्या पद्धतीने स्टेटमेंट आपल्याला 2-3 स्टेटमेंट वेगळे एकत्र करून प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर द हिंदू मध्ये आलेली ही न्यूज आहे. आपल्याकडे राईस रिसर्च सेंटर आहे एक प्रामुख्याने कुट्टनाड केरळा या ठिकाणी. त्या कुट्टनाड या ठिकाणी असलेल्या या राईस रिसर्च स्टेशनला आता MS स्वामीनाथन यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आपल्याला माहिती आहे कुट्टनाड या ठिकाणचं जे
ऍग्रीकल्चर ऍडव्हान्समेंट झालेली आहे, जी कृषी क्षेत्रामध्ये प्रगती झालेली आहे, त्याच्यामध्ये या रिसर्च सेंटरने, या संशोधन केंद्राने खूप महत्वाची भूमिका बजावलेली आहे. आणि एम एस स्वामीनाथन यांचं योगदान तर आपल्याला शेती क्षेत्राचं, भारतातल्या शेती क्षेत्राशी संबंधित त्यांचं योगदान तर आपल्याला सर्व ज्ञात आहे. त्यामुळं त्यांचा ऑनर करण्यासाठी, त्यांचा आदर करण्यासाठी म्हणून या पद्धतीने या राईस रिसर्च सेंटर जे आहे कुट्टनाड केरळा या ठिकाणचं, त्याला त्यांचं नाव देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हे जे राईस रिसर्च सेंटर आहे ते 1940 मध्ये त्याची स्थापना करण्यात आली होती. मग असा प्रिलियन्सचा ट्रेंड दिसून आलेला आहे, अशा पद्धतीच्या शेती क्षेत्राशी संबंधित विशिष्ट जी उत्पादन असतात, विशिष्ट जी पिकं असतात, त्या पिकांशी संबंधित अशी जी संशोधन केंद्र आपल्याकडे भारतामध्ये काम करतात, त्याच्याबद्दलचा पूर्व परीक्षेमध्ये जोड्या लावा, मॅच द पेअर्स मध्ये प्रश्न विचारताना ट्रेंड दिसून येतो. आता एका बाजूला कॉलम ए मध्ये या सगळी उत्पादनाशी संबंधित असलेल्या या संस्थांची नावं देतील. उदाहरणार्थ हे एक उदाहरण, पहिलं एक ही एक जोडी असू शकते की राईस रिसर्च सेंटर, तांदूळ संशोधन केंद्र. आणि कॉलम बी मध्ये वेगळ्या शहरांची नावं दिली जाऊ शकतात, तांदूळ असेल, गहू असेल, कांदे असेल, यासारख्या पद्धतीने कॉलम ए मध्ये वेगळी संशोधन केंद्राची नावं देतील आणि समोरच्या बाजूला त्या शहरांची नावं देतील. या पद्धतीने प्रश्न विचारण्याचा ट्रेंड मागं पण दिसून आलेला आहे, त्या पद्धतीने या सगळ्या न्यूज कव्हर करणं आपल्यासाठी इम्पॉर्टन्स आहे. आता त्यानंतर हे आर्टिकल द हिंदू मध्ये आलेलं आहे, ते आहे चीन आणि अमेरिका यांच्या दरम्यान जो डायलॉग सुरू झालेला आहे. प्रामुख्याने चीन आणि अमेरिकेचा आपल्याला माहिती संबंध कायम ताणलेले असतात, तर त्याच्यामध्ये थोडं नॉर्मलसी आणण्यासाठी, त्याच्यामध्ये ते संबंध थोडे जे ताणले गेलेले आहेत त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्यासाठी म्हणून चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये डायलॉग सुरू झालेला आहे, संवाद सुरू झालेला आहे. त्याचं महत्व नेमकं काय आहे आणि भारताने त्याच्यातून काय बोध घेणं गरजेचं आहे, त्या अनुषंगाने याच्या आर्टिकलमध्ये, या आर्टिकलमध्ये महत्वाच्या काही गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत. पहिल्यांदा अपेक नावाच्या एका गटाबद्दल इथं गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत, ती नेमकं काय आहे ते आपण बघणारच आहोत. त्यासोबतच भारतासाठी म्हणून भारताने देखील भारत आणि चीन यांच्या संबंधामध्ये जो तणाव निर्माण झालेला आहे लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोलला घेऊन, एलएसीला घेऊन, त्याला घेऊन डायलॉग संवाद थांबलेला आहे, तो संवाद देखील परत एकदा भारत आणि चीनने सुरू करणं गरजेचं आहे. हा भारतासाठी एक बोध या आर्टिकल मधून सांगण्यात आलेला आहे. ज्या पद्धतीने अमेरिका आणि चीन एवढे रायव्हलरी असलेले देश आहेत, ते जर संवाद सुरू करू शकतात एकमेकांसोबतचे, तर भारत आणि चीनने देखील जो डोकलाम असेल, ज्या एलएसीला घेऊन बऱ्याच ठिकाणी जो आपला वाद सुरू आहे चीन सोबत, त्याला घेऊन संवाद सुरू करणं, तो एक महत्वाचा बोध भारतासाठी याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी, ती आहे अपेकची. अपेक एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कॉपरेशन, तो एक महत्वाचा एक गट म्हणून, एक आर्थिक मंच म्हणून हा एक काम करतो. अपेकचे मेंबर्स इथं सगळे दाखवण्यात आलेले आहेत, जवळपास 21 मेंबर्स आहेत, 21 सदस्य देश आहेत. इथं या पहिल्या ज्या दोन लाईन्स दिसत आहेत ते फाउंडिंग मेंबर्स आहेत, ते संस्थापक सदस्य आहेत, आणि इतर पूर्ण हे सगळे सदस्य 21 सदस्य अपेकचे मेंबर्स आहेत. आशिया आणि पॅसिफिक, आशिया पॅसिफिकचा हा जो प्रदेश आहे, या प्रदेशामध्ये आर्थिक पातळीवरचं सहकार्य वाढवण्यासाठी म्हणून 1989 पासूनच या अपेकची सुरुवात करण्यात आलेली होती. भारत याच्यामध्ये सामील झालेला नाही, परंतु भारत या सगळ्या देशांसोबत सहकार्य मेंटेन करून असतो. त्या अनुषंगाने अशा चर्चेत असलेल्या ज्या संस्था असतात, मंच असतात, जे गट असतात, ते गट आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यांचा उद्देश नेमका काय असतो, ती गोष्ट देखील आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. त्यासोबतच त्यानंतर इस्रायल आणि हमासचं जे युद्ध सुरू झालं आहे, त्याच्या अनुषंगाने आलेलं हे आर्टिकल आहे, आलेला हा लेख आहे. याच्यामध्ये वेस्ट एशिया, पश्चिम आशियामधलं जी जिओपॉलिटिक्स आहे, भूराजकीय परिस्थिती जी आहे, ती कशी बदलत गेलेली आहे गेल्या कित्येक वर्षानुसार, आणि सध्याची परिस्थिती नेमकी काय आहे, त्याच्या अनुषंगाने बऱ्याच महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. पहिला मुद्दा आहे अब्राहम अकॉर्डचा, अब्राहम अकॉर्ड का आहे तो आपण डिस्कस करणारच आहोत. तर या सगळ्या भागामध्ये वेस्ट एशिया म्हणून हा जो भाग ओळखला जातो, पश्चिम आशिया असेल, त्यासोबतच गल्फ कंट्रीज म्हणून ओळखला जातो, मिडल ईस्ट म्हणून ओळखला जातो, मध्य पूर्व भाग म्हणून ओळखला जातो, या पद्धतीने वेगवेगळी नावं या सगळ्या भागाला दिली जातात. अमेरिकेचं प्राधान्य जे होतं या प्रदेशातलं ते कमी जसं जसं होत गेलं, त्याच्यामुळे चीनसाठी तिथे एक मोठी संधी एक उभा राहिली. अमेरिकेने माघार घ्यायला सुरुवात केली होती या सगळ्या प्रदेशातून, त्याचवेळी चीनसाठी एक ही संधी बनली होती. आणि चीन तिथे एक पीस मेकर म्हणून, एक शांतता प्रस्थापित करणारा म्हणून, एक मध्यस्थी देश म्हणून तिथं समोर आलेला आपल्याला बघायला मिळालं. त्याचं एक उदाहरण आहे की इराण आणि सौदी अरेबिया या दोन देशांदरम्यान जे संबंध ताणलेले होते, त्यांच्यामध्ये नॉर्मलसी आणण्यासाठी, ते संबंध चांगल्या पद्धतीने पुढे नेण्यासाठी म्हणून चीनने मध्यस्थी केली होती. ते एक उदाहरण म्हणून या गोष्टीकडे आपण बघू शकतो. त्यानंतर बायडन ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे, बायडन प्रशासनाने त्यानंतर परत एकदा या सगळ्या गोष्टींमध्ये, या सगळ्या पश्चिम आशिया भागामध्ये, प्रदेशामध्ये स्वतःचा इंटरेस्ट स्वारस्य दाखवायला सुरुवात केली. आणि त्यांनी सौदी अरेबिया आणि इस्रायल यांच्यामध्ये शांतता प्रस्थापित करणारा एक करार प्रपोज करण्याचा एक निर्णय घेतला होता. त्याच अनुषंगाने अमेरिकेकडून
इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक जो कॉरिडॉर आहे जो भारताकडून जाहीर करण्यात आलेला आहे तो देखील मुद्दा पुढे ठेवण्यात आलेला होता. तो एक अल्टरनेटिव्ह म्हणून, तो एक पर्याय म्हणून, एक चीनचे ज्या पद्धतीचे तिथं बेल्ट आणि रोड इनिशिएटिव्ह असेल किंवा इतर जे उपक्रम चीनकडून राबवले जातात त्याला एक पर्याय म्हणून हा एक मुद्दा पुढे रेटण्याचं काम एक अमेरिकेकडून करायला सुरुवात झालेली आहे. तो एक मुद्दा इथं नमूद करण्यात आलेला आहे. हमास नावाची जी संघटना आहे त्या हमास नावाच्या संघटनेकडून गाझा पट्टी जी आहे, गाझा स्ट्रीप जी आहे, त्याच्यावरती कंट्रोल त्यांचं 2007 पासून त्यांचं नियंत्रण आहे. त्या अनुषंगाने या भागामध्ये हे जे काही शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न झाले त्याचे एक रिॲक्शन म्हणून सध्याचं जे युद्ध सुरू झालेलं आहे इस्रायल हमास त्या युद्धाकडे बघितलं जाऊ शकतं. ज्यावेळी अमेरिकेच्या मध्यस्थीमध्ये सौदी अरेबिया आणि इस्रायल यांच्यामध्ये संबंध शांतता प्रस्थापित करण्याच्या अनुषंगाने ज्यावेळी डिस्कशन सुरू झालं त्यावेळी प्रामुख्याने एक हा जो मुद्दा आहे इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा त्याच्यासाठी हा एक मोठा सेटबॅक आहे. त्याच्यासाठी ही गोष्ट चांगली नाही या पद्धतीने हमासने ती गोष्ट घेतली. त्यासोबतच याच्या अगोदर काही पार्श्वभूमी राहिलेली आहे. कॅम्प डेव्हिड अग्रीमेंट एक झाली होती 1978 मध्ये ज्याच्या अंतर्गत इजिप्त इस्रायल यांच्या अंतर्गत एक पीस करार, एक शांतता करार, पीस अग्रीमेंट साईन करण्यात आली होती. जो त्याच्या पुढची जी ओस्लो प्रोसेस होती 1990 ची त्याच्यासाठी म्हणून ब्लूप्रिंट म्हणून काम केली. आता बघा या आर्टिकलमध्ये बऱ्याच महत्वाचे करार, बरेच महत्वाचे शांतीचे करार नमूद करण्यात आलेले आहेत. अब्राम अकॉर्डचा पहिल्यांदा उल्लेख करण्यात आला होता. त्यानंतर कॅम्प डेव्हिड अग्रीमेंट आहे 1978 ची इजिप्त आणि इस्रायलमध्ये झाली होती. त्यानंतर ओस्लो प्रक्रिया आहे 1990 ची ज्याच्यामध्ये जॉर्डन आणि इस्रायल यांच्यामध्ये शांतता करार झालेला होता. ओस्लो अकॉर्ड जो आहे, ओस्लो करार जो आहे तो 1993 ला त्याच्या अंतर्गत साईन करण्यात आला होता, स्वाक्षरी करण्यात आली होती. आणि त्यानंतर अब्राम अकॉर्डचा मुद्दा येतो 2020 मध्ये UAE असेल, बहरीन असेल आणि मोरोक्को असेल यांनी अब्राम अकॉर्डवरती साईन केली होती, स्वाक्षरी केलेली होती. यासारखे सगळे जे चर्चेत असलेले जे करार असतात ते करार आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. आता या सगळ्या अनुषंगाने या सगळ्या करारांचा इथं उल्लेख का करण्यात आलेला आहे तर अरब कंट्रीज म्हणून, अरब देश म्हणून ओळखले जाणारे देश आहेत, इजिप्त असेल, सौदी अरेबिया असेल, जॉर्डन असेल, UAE असेल, या सगळ्या देशांनी इस्रायल सोबत त्यांचे संबंध शांत किंवा चांगले बनवण्याचा प्रयत्न जो सुरू केलेला होता त्याची परिणिती जी आहे ती या सगळ्या गोष्टीमध्ये झालेली बघायला मिळते. हमासने जो हल्ला केला, हमास कडून ही गोष्ट या पद्धतीने बघितली गेली की अरब जे देश आहेत, इतर जे देश इस्रायल सोबत शांतता प्रस्थापित करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करत होते त्या देशांमुळे काय झालं की इस्रायल आणि पॅलेस्टाईनचा जो मुद्दा आहे तो फक्त प्रादेशिक मुद्दा राहिला, तो तिथल्या रिजन पुरताच मुद्दा आहे, तो फक्त इस्रायलचा एक सुरक्षेचा मुद्दा आहे, या पद्धतीने तो मुद्दा लोकलाइज करण्यात आला पॅलेस्टाईनचा मुद्दा, अशी समज हमासची झाली. आणि हमासने त्याच्या रिटेलिएशन मध्ये त्याची एक रिॲक्शन म्हणून, त्याची एक प्रतिक्रिया म्हणून या वर्षीचा झालेला हा 7 ऑक्टोबरचा हल्ला हमास या संघटनेकडून करण्यात आला. कशासाठी? हा जो रिजनलाइज करण्यात आला होता मुद्दा, की हा मुद्दा पॅलेस्टाईनचा जो मुद्दा आहे तो फक्त तिथल्या प्रदेशापुरता, इस्रायल पॅलेस्टाईन पुरता कसा मर्यादित आहे आणि हा पूर्ण अरब देशांचा कसा मुद्दा नाहीये, या पद्धतीने जे सगळे प्रयत्न झाले, जे करार आपण बघितले त्या करारामध्ये तेच प्रयत्न झाले होते असा विचार हमासचा झाला. आणि हमासने तो मुद्दा परत एकदा आंतरराष्ट्रीय पातळीवरती पोहोचवण्यासाठी म्हणून हा हल्ला केला असा उल्लेख या आर्टिकलमध्ये करण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये इराण जो देश आहे तो इराण देश एक महत्वाची भूमिका पार पाडतो. इराण देशाची भूमिका कायम पॅलेस्टाईनच्या बाजूने राहिलेली आहे. इराणकडून सपोर्ट असलेले बरेच गट आहेत. येमेनमध्ये हौतीज नावाचा एक गट काम करतो, लेबननमध्ये हिजबुल्ला नावाचा एक गट काम करतो. यासारख्या गटांना इराणकडून सपोर्ट आहे, समर्थन आहे असं बोललं जातं. यांनी देखील आता इस्रायलवरती हल्ले करायला सुरुवात केलेली आहे. इराणकडून प्रामुख्याने तोच प्रयत्न सध्या सुरू आहे की इस्लामिक वर्ल्ड जे आहे, इस्लामिक जगत जे आहे त्याची लीडरशिप, त्याचं नेतृत्व करण्याची आकांक्षा इराण बाळगून आहे. कारण सौदी अरेबिया अगोदर जो एक मोठा देश, मोठा भाऊ म्हणून तिथं बघितला जातो त्या सगळ्या अरब देशांकडून, तो तरी इस्रायल सोबत शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने त्यांनी करार केलेला आहे अमेरिकेच्या मध्यस्थीने. त्यामुळे इराण तिथं नेतृत्व करण्याचा सध्या प्रयत्न करत आहे. आता सौदी अरेबियासोबत काहीच ऑप्शन, सौदी अरेबियासोबत काहीच पर्याय शिल्लक आहेत. एकतर जे इस्रायल सोबत संबंध त्यांनी प्रस्थापित केलेले आहेत ते तसेच पुढे सुरू ठेवणे, आणि जे अरब सगळे देश आहेत त्या अरब देशांमध्ये नागरिकांकडून जे आंदोलन सुरू आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करणे, किंवा दुसरा एक मुद्दा काय आहे की इराण जो स्वतःकडे नेतृत्व घेण्याची आकांक्षा बाळगून आहे, इराणकडे ते नेतृत्व तसंच जाऊ देण्याचा तो एक पर्याय आहे, किंवा तिसरा एक पर्याय आहे तो आहे की किंग अब्दुल्ला यांनी एक उपक्रम राबवला होता ज्याच्या अंतर्गत एक इंडिपेंडंट, एक स्वतंत्र असं पॅलेस्टाईनचं स्टेट स्थापन करण्यात यावं. 1967 ला जी बॉर्डर होती त्याच्या अनुषंगाने पॅलेस्टाईन नावाचं एक स्टेट, स्वतंत्र राज्य स्थापन करण्यात यावं आणि अरब देश जे आहे ते इस्रायलला एक देश म्हणून मान्यता देतील असा एक उपक्रम किंग अब्दुल्ला यांनी
नमूद केलेला होता, तर त्या अनुषंगाने परत एकदा ती त्या गोष्टी करणं हा एक तिसरा पर्याय सौदी अरेबियासमोर असलेला आपल्याला बघायला मिळतो. प्रामुख्याने इराण आणि सौदी अरेबिया अंतर्गत या दोन देशांच्या मधले जे संबंध ताणलेले होते त्याच्यामध्ये चीनने मध्यस्थी केलेली होती, तो एक युएससाठी अमेरिकेसाठी एक मोठा सेटबॅक मानला जातो. या सगळ्या भागामध्ये या सगळ्या रिजनमध्ये डायनॅमिक्स चेंज होताना दिसत आहे, भूराजकीय परिस्थिती इथली सगळी बदलताना दिसत आहे. याच्यामध्ये अगोदर हे जे सगळे अरब देश, इतर पाश्चिमात्य देश असेल, रशिया असेल, यासारख्या मोठ्या देशांवरती जे अवलंबून असायचे त्यांचं अवलंबित्व आता कमी झालेलं आहे. त्यांची ऑटोनॉमीसाठी, स्वायत्ततेसाठी त्यांची मागणी जी आहे ती जास्त जोर धरायला सुरुवात झालेली आहे. याचं काही उदाहरण इथं नमूद करण्यात आलेलं आहे. सौदी अरेबियाने नकार दिलेला होता अमेरिकेचे जे सँक्शन्स आहेत, जे रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांनी रशियावरती जे निर्बंध टाकलेले होते त्याच्यामध्ये सामील होण्यासाठी सौदी अरेबियाने नकार दिलेला होता. त्यासोबतच ओपेक प्लस नावाचा जो गट नवीन एक स्थापन करण्याचा जो प्रयत्न झाला, ओपेक संघटना पण महत्वाची आहे, ऑर्गनायझेशन फॉर पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज, ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज ओपेक, जे तेल उत्पादक देश आहेत त्या देशांचा याच्यामध्ये प्रामुख्याने समावेश होतो. ओपेक गट जो आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने अरब देश आणि आजूबाजूचे देश तेलाचे साठे आढळतात त्यांचा समावेश आहे. आणि ओपेक प्लस मध्ये रशिया असेल किंवा इतर काही जे देश आहेत जे ओपेकचे संस्थापक सदस्य नाहीत, त्या सगळ्यांना एकत्रित करून ओपेक प्लसचा एक नवीन एक प्रयोग म्हणू शकतो आपण, प्रयोग सुरू करण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये देखील अमेरिकेने विरोध केला होता की रशिया सोबत कोणत्याही प्रकारची एंगेजमेंट सौदी अरेबियाने ठेवू नये, कोणत्याही प्रकारचे संबंध सौदी अरेबियाने ठेवू नये, किंवा ओपेक प्लसला विशिष्टरित्या अमेरिकेकडून विरोध करण्यात आला होता की रशियाला त्याच्यामध्ये सामील करून घेऊ नये, परंतु त्याला देखील सौदी अरेबियाने नकार दिलेला आहे. तर या अनुषंगाने सगळं तिथं या पश्चिम आशियामध्ये जे डायनॅमिक्स, जी भूराजकीय परिस्थिती बदलत चाललेली आहे आणि भारताचा संबंध जो याच्यासोबत आहे तो इंडिया मिडल ईस्ट युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या अनुषंगाने आहे. याच मिडल ईस्ट मधून, याच मध्यपूर्व भागातून हा कॉरिडॉर भारत, इस्रायल आणि पुढे पाश्चिमात्य देशांना युरोपमध्ये कनेक्ट करणारा हा आर्थिक कॉरिडॉर जो भारताने लॉन्च केलेला आहे, त्याच्यासाठी या सगळ्या प्रदेशामध्ये शांतता राहणं भारतासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. भारताची भूमिका याच्यावरती, या सगळ्या मुद्द्यावरती कायम पहिल्यापासून तीच राहिलेली आहे, टू स्टेट सोल्युशन, दोन तिथं वेगवेगळी राज्य स्थापन करण्यात यावी इस्रायल आणि पॅलेस्टाईनचं, ही भूमिका भारताने अगोदरपासून आतापर्यंत तीच ठेवलेली आहे. त्यामुळे अशा अनुषंगाने इंटरनॅशनल रिलेशन्सचे जे मुद्दे चर्चेत असतात ते आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर ही एक केस स्टडी आलेली आहे, ओपीएमच्या बद्दलची आलेली आहे केस स्टडी. प्रामुख्याने आपल्याकडं मध्य प्रदेश, राजस्थान यामधले तीन जिल्हे जे आहेत, त्या तीन जिल्ह्यांमध्ये भारतातलं जे ओपीएम आहे त्या ओपीएमचं 80% एवढं प्रोडक्शन, 80% एवढं उत्पादन या तीन जिल्ह्यांमधून घेतलं जातं. मध्य प्रदेश आणि राजस्थान मधले तीनच जिल्हे प्रामुख्याने सगळं 80% ओपीएमचं प्रोडक्शन भारतातलं तिथं बघायला मिळतं. आता या सगळ्या गोष्टीमध्ये इथं केस स्टडीचा का उल्लेख करण्यात आलेला आहे, कारण अगोदर काय होत होतं की कोणत्याही प्रायव्हेट कंपनीला या ओपीएमचं प्रोडक्शन करण्याची परवानगी तिथं देण्यात आलेली नव्हती. काही तिथल्या शेतकऱ्यांकडंच परवाना देण्यात आलेला होता, लायसन्स देण्यात आलं होतं ओपीएमचं सगळं उत्पादन घेण्यासाठी म्हणून, परंतु आता सरकारकडून एक त्याच्यामध्ये नवीन सुधारणा करण्यात आलेल्या आहे, बदल करण्यात आलेले आहे, ज्याच्या अंतर्गत प्रायव्हेट सेक्टरला देखील या ओपीएमच्या, ओपीएम म्हणजे अफूच्या सगळ्या शेतीमध्ये प्रायव्हेट सेक्टरला, खासगी क्षेत्राला देखील परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांकडून, तिथल्या सगळ्या शेतकरी संघटनांकडून याला विरोध सुरू झालेला आहे. त्याचा एक केस स्टडी इथं नमूद करण्यात आलेला आहे. भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये प्रामुख्याने 1,00,000 शेतकरी एवढे आहेत, 22 जिल्हे आहेत प्रामुख्याने, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांमधले, या 22 जिल्ह्यातले 1,00,000 शेतकरी जे आहेत ते प्रामुख्याने त्यांच्याकडे लायसन्स आहे अफूची शेती करण्यासाठी म्हणून. परंतु हे जे तीन जिल्हे आहेत मध्य प्रदेश आणि राजस्थान मधले, ज्यांची नाव आहेत मंडसौर असेल, नीमूच असेल, चित्तोडगड असेल, या तीन जिल्ह्यांमधूनच भारतातल्या एकूण अफूच्या उत्पादनापैकी 80% एवढं उत्पादन या तीन जिल्ह्यांमधूनच घेतलं जातं. प्रामुख्याने दोन प्रकारचे नार्कोटिक सगळे रॉ मटेरियल्स, कच्ची सगळे उत्पादन याच्यामध्ये प्रोड्यूस केले जातात, या अफूच्या शेतीमधून तयार केले जातात. त्याच्यामध्ये पहिला आहे ओपीएम गम, लॅटेक्स ज्याला म्हणतात, आणि दुसरा आहे कॉन्सन्ट्रेट ऑफ पॉपी स्ट्रॉ, ज्याला सीपीएस असं म्हणतात, त्याचा शॉर्ट फॉर्म सीपीएस असा आहे. तर आतापर्यंत ओपीएम गम जे आहे, जे लॅटेक्स आहे, जे एक मिल्की सबस्टन्स म्हणून मानलं जातं, ते भारतामध्ये बनवलं जात होतं. परंतु ओपीएम दुसरा जो भाग आहे सीपीएस, ज्याला म्हणून ओळखलं जातं कॉन्सन्ट्रेट ऑफ पॉपी स्ट्रॉ, त्याचं देखील उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. आणि याच सीपीएसच्या प्रोडक्शनमध्ये, याच सीपीएसच्या उत्पादनामध्ये खासगी क्षेत्राला देखील परवानगी देण्यात आलेली आहे, त्यामुळे त्याला तिथं विरोध सुरू झालेला आहे.
आता ओपियम मध्ये मॉर्फिन नावाचा एक सबस्टन्स असतो, मॉर्फिन जो वापरला जात असतो, जी क्रॉनिक पेन असते, जी अंगदुखी कोणत्याही प्रकारचे अंगदुखी असेल तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने मॉर्फिन यूज केलं जात असतं. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये मेडिसिन बनवण्यासाठी या मॉर्फिनचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात असतो, त्यासाठी म्हणून ओपियमचा अफूचा वापर उत्पादन मोठ्या प्रमाणात तिथं केलं जातं. आणि दुसरी बाजू आपल्याला माहिती, हिरोईन सारखे जे नशेचे पदार्थ असतात ते बनवण्यासाठी देखील या सगळ्या अफूचा वापर केला जात असतो. आता यामध्ये प्रामुख्याने या सगळ्या नशेच्या पदार्थांसाठी, नशेचे पदार्थ हिरोईन सारखे पदार्थ बनवण्यासाठी गैरवापर जो केला जातो अफूसाठी म्हणून, त्यासाठी म्हणून ओपियम प्रोडक्शन जे आहे, अफूचं जे उत्पादन आहे ते मोठ्या प्रमाणात नियमन भारतामध्ये त्याचं केलेलं आपल्याला बघायला मिळतं. कोणालाही त्याची शेती करता येत नाही, त्याच्यासाठी लायसन्स मिळावं लागतं. त्यासाठीच म्हणून अशा पद्धतीने जो गैरवापर केला जातो त्यासाठीच म्हणून मोठ्या प्रमाणात रेग्युलेशन्स भारतामध्ये काम करतात. मेवार जो रिजन आहे त्या सगळ्या रिजनमध्ये, त्या सगळ्या भागामध्ये फार्मर्स कडून, शेतकऱ्यांकडून अशा पद्धतीचं हे ओपियम गम कलेक्ट केलं जातं आणि ते गव्हर्नमेंटची ओपियम अल्कोलॉइड वर्क्स नावाची कंपनी आहे, फॅक्टरी आहे निमूची, या ठिकाणी निमूच हा जिल्हा आहे त्या ठिकाणी फॅक्टरी काम करते, त्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून सगळं हे ओपियम गम कलेक्ट केलं जातं. जी फॅक्टरी 1935 पासून त्या ठिकाणी काम करत आहे, हे जे ओपियमचं गम बनत असतं ज्याला लॅटेक्स म्हणतात, ते शेतकऱ्यांकडून डायरेक्टली सरकारकडून, सेंट्रल ब्युरो ऑफ नार्कोटिक्स कडून खरेदी केलं जात असतं, जे युनियन फायनान्स मिनिस्ट्रीच्या अंडर काम करतं, केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अंडर ते काम करत असतं. त्यामुळे सरकारकडून जास्तीत जास्त नियमन जे केलेलं जातं, आपण हा जो मुद्दा इथं बघितला होता त्याचं एक उदाहरण म्हणून इथं या गोष्टी नमूद करण्यात आल्या आहेत. परंतु नुकताच पॉलिसीमध्ये, धोरणामध्ये बदल होताना दिसून आलेला आहे. 2021-22 जे खरीप हंगाम होतं, जे शेतीचं वर्ष होतं, त्याच्या अंतर्गत ओपीएम पॉलिसी अफूचं धोरण बदलताना दिसून आलेलं आहे. प्रायव्हेट प्लेयर्स जे आहेत, जे खासगी कंपन्या आहेत, त्यांना देखील या सीपीएस नावाचा जो दुसरा कॉम्पोनंट आहे अफूपासून बनवला जाणारा, त्याच्यामध्ये त्यांनी उत्पादन करण्यासाठी म्हणून त्यांना देखील परवानगी देण्यात आलेली आहे. आता याला घेऊन बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून विरोध सुरू झालेला आहे. सेफ्टी सुरक्षेच्या बाबतीतले बरेच कन्सर्न, बऱ्याच समस्या, बरेच मुद्दे उपस्थित केले जात आहेत शेतकऱ्यांकडून. त्यासोबतच यामध्ये प्रायव्हेट कंपनीज कडून या सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रोफेशनला, व्यवसायाला तर धोकाच आहे, त्यासोबतच राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा देखील तिथे उपस्थित केला जात आहे की राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्याला देखील घेऊन काही या प्रायव्हेट कंपनीज कडून, खासगी कंपन्यांकडून त्याला त्याच्यासमोर, राष्ट्रीय सुरक्षेच्या समोर आव्हानं उभा करणाऱ्या गोष्टी कृती केल्या जाऊ शकतात. त्यामुळं या सगळ्या गोष्टी तिथं त्याला, तिथल्या शेतकऱ्यांकडून विरोध सुरू झालेला आहे. आता याला प्रामुख्याने सरकारकडून काय रिप्लाय दिला जातोय, काय प्रतिसाद दिला जातोय, की सरकारचं असं म्हणणं आहे की प्रायव्हेट सेक्टरला, खासगी क्षेत्राला याच्यामध्ये जर समाविष्ट करून घेतलं, सामील करून घेतलं, तर या अफूचं उत्पादन भारताचं जे आहे ते आंतरराष्ट्रीय पातळीवरती वाढेल. परंतु त्याला देखील एक पर्याय तिथल्या शेतकऱ्यांकडून सांगितला जात आहे की गव्हर्नमेंटच्या ज्या फॅक्टरीज आहेत ज्या ठिकाणी अफूचं या सगळं उत्पादन पाठवलं जातं, त्याची क्षमता देखील वाढवली जाऊ शकते, त्याची कॅपॅसिटी वाढवली जाऊ शकते. तिथले जे आतापर्यंत वॅकंट सगळ्या पोस्ट राहिलेल्या आहेत, बऱ्याच पोस्ट तिथं, बऱ्याच जागा तिथं रिक्त आहेत, तर त्या भरल्या जाऊ शकतात या सगळ्या फॅक्टरीज मधल्या, आणि त्याच्यानुसार तिथलं उत्पादन वाढवलं जाऊ शकतं. खासगी क्षेत्राला याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करून घेण्याची, समाविष्ट करून घेण्याची कोणतीही गरज नाही असं तिथल्या शेतकऱ्यांचं म्हणणं आता सुरू झालेलं आहे. त्यासोबतच याच्यामध्ये खासगी क्षेत्राला गुंतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची पारदर्शकता देखील राहणार नाही, खासगी क्षेत्र त्याचा गैरवापर देखील करू शकतात हिरोईन सारखे प्रोडक्ट्स बनवण्यासाठी, म्हणून हा देखील मुद्दा तिथं उपस्थित केला जात आहे. तर अशा ज्या केस स्टडीज येत असतात त्या केस स्टडीजला घेऊन आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये हा खूप महत्वाचा मुद्दा असतो, तसा क्वेश्चन आपल्याकडे बनू शकतो. त्यानंतर मॅपिंगच्या दृष्टीने एक महत्वाचा मुद्दा आहे, निपर नदी चर्चेत आहे. रशिया आणि युक्रेन जे युद्ध सुरू आहे त्याच्या अनुषंगाने निपर नदी चर्चेत आहे, त्याचं लोकेशन आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. हा जो वरचा सेक्शन आहे तिथं निप्रो देखील त्याला म्हणलं जातं आणि खालच्या सेक्शन मध्ये निपर नावाचं नदी असं त्याला बोललं जातं. सी ऑफ अझो तो देखील भाग महत्वाचा आहे, तो देखील चर्चेत असतो. आणि हा काळा समुद्र, ब्लॅक सी देखील चर्चेत आहे, त्याचं देखील लोकेशन, कोणकोणत्या देशांच्या सीमा त्याला लागून आहे तो मुद्दा देखील आपल्याला महत्वाचा आहे. आणि सी ऑफ अझोचा देखील तेवढाच मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे की कोणकोणत्या देशांच्या मध्ये, कोणकोणत्या भागाच्या मध्ये तो सी ऑफ अझो आपल्याला बघायला मिळतो. तर आजच्या सेशनमध्ये आपण इथेच थांबतोय, भेटूयात नंतरच्या सेशनमध्ये त्या दिवसाच्या इम्पॉर्टंट न्यूज सोबत. धन्यवाद.